Myself, Ashwin Kulkarni. We have discussed in the last video about um, new chapter that is Unit 3 the dynamic new trends in entrepreneurship. And we have discussed the two concepts of this chapter that is Startup Accelerator and Student Sandbox. Okay, now in this video. वी हॅव discussed the अनदर टू कॉन्सेप्ट दॅट इज crowdfunding and अँड capital. कॅपिटल क्राऊड आता हे नाव ऐकताच तुम्हाला काय बरं जाणवलं असं की सगळीकडून कुठून ना कुठून जो आहे तो फंड जो आहे तो गोळा करायचा कशासाठी गोळा करायचा तर ही एक स्टार्टअप आपल्याला उभं करायचं असतं हे जे आहे हे न्यू ट्रेंड आहे ऑन्टरप्रिन्युअरशिपचं ओके पहिलं बघितलं आपण स्टार्टअप ॲक्सिलरेटर कशा पद्धतीने बिझनेस स्टार्टअप करायचा स्टुडंट अँड त्याच्यामध्ये सुद्धा स्टुडंट युनिव्हर्सिटी लेवलला कशा पद्धतीने त्यांचे आयडियाज जे आहे ते सुचवतात आणि त्यांना हेल्प मिळते कशा पद्धतीने त्यांना त्यांचा तेन बिझनेस सेटअप करण्यासाठी म्हणून ओके सो हे जे आहे क्राऊड फंडिंग हे पण एक असं मॉडेल आहे की ज्याच्या थ्रू इंटरनेट थ्रू तुम्ही फंडिंग जे आहे ते गोळा करू शकता ओके नॉट बिग अमाऊंट्स ऑफ मनी स्मॉल अमाऊंट्स ऑफ मनी रेज्ड फ्रॉम लार्ज पीपल नंबर ऑफ पीपल अँड टिपिकली वाय द इंटरनेट ओके So let's go to th go through crowdfunding. Okay? Crowdfunding is the practice of funding a project or venture by raising small amounts of money from a large number of people, typically via the internet. Crowdfunding is a form of crowdsourcing and alternative finance. इन टू थाउजंड फिफ्टीन अ वर्ल्ड वाईड एस्टिमेट टोटलिंग ओवर यू एस डॉलर थर्टी फोर बिलियन वॉज रेज्ड बाय क्राऊड फंडिंग ओके म्हणजे दोन हजार पंधरामध्ये क्राऊड फंडिंग थ्रू यू एस डॉलर ओके यू एस डॉलरमध्ये दिलेले यू एस डॉलर थर्टी फोर बिलियन जे आहेत हे क्राऊड फंडिंग थ्रू फायनान्स झाले किंवा टोटलिंग तेवढे क्राऊड फंडिंग जे आहे ते गोळा होऊन बिझनेस सेटअप केला ओके okay? सो so अशा पद्धतीने सुद्धा बिझनेस सेटअप करता येऊ शकतो तुमच्याकडे जर फंडिंगचा प्रॉब्लेम असेल तुमच्या ओळखीचे किंवा अजून कोणी रिलेटिव्सपैकी तुम्हाला त्याच्या थ्रू फंडिंग जे आहे ते, ते गोळा करता येऊ शकतं ओके okay? क्राऊड फंडिंग इज यूज ऑफ स्मॉल अमाउंट्स ऑफ कैपिटल फ्रॉम अ लार्ज नंबर ऑफ इंडिविजुअल्स टू फाइनेंस अ न्यू बिजनेस वेंचर को क्राउड फंडिंग मगनी कि जन्ना नवीन बिजनेस सैटअप कराए ठीक है क्राउड फंडिंग मेक्स यूज ऑफ द इजी ऐक्सेबिलिटी ऑफ वास्ट नेटवर्क ऑफ पीपल थ्रू सोशल मीडिया And crowdfunding websites to bring investors and entrepreneurs together and has the potential to increase entrepreneurship by expanding the pool of investors from whom funds can be raised beyond the traditional circle of owners, relatives, and venture capitalists. Okay, JJ. ट्रॅडिशनल आपण बँकेत जातो किंवा रिलेटिवकडे जातो किंवा अजून कुठे जातो त्यांच्याकडनं की मला बिझनेस सेटअप करायचा आहे म्हणून आपण मागणी करतो थोड्याशा आपण म्हणतो स्टार्ट ना स्टार्टअप करायचं आहे तर स्टार्टअप करण्यासाठी म्हणून थोडेफार स्वरूपाची अमाऊंट जी आहे ती देण्यासाठी म्हणून रिक्वेस्ट करतो तर असं न करता ही एक कन्सेप्ट आहे क्राऊड फंडिंग नावाची की थ्रू मीडिया ओके तुमचं जे काही नेटवर्क आहे फ्रेंड सर्कलमधलं ओके okay? किंवा कोणी त्याच्यामध्ये कुठे काम करत असेल कुठे इंडस्ट्रीयिस्ट असतील कुणा अजून कुठे असतील तर त्यांच्या थ्रू सोशल मीडिया थ्रू हे क्र किंवा क्राऊड फंडिंगचे वेबसाईट्स असतील त्यांच्या थ्रू हे फंडिंग जे आहे ते तुम्हाला मिळू शकतं ओके टू ब्रिंग ब्रिक टू ब्रिंग, इन, ब्रिंग इन्व्हेस्टर्स अँड ऑन्टरप्रिन्युअर्स टुगेदर आणि ह्याच्यामध्ये है ऑन्टरप्रिन्युअर्स आणि इन्व्हेस्टर्स जे आहेत ते एकत्र एक येतात आणि फंडिंग जे आहे इन्व्हेस्टर्स ते करतात तुमच्या बिझनेसमध्ये ओके स्मॉल अमाऊंट फेबल नाही थोडे का होईना पण ते इंटरेस्ट दाखवतील की तुमच्या बिझनेसमध्ये काहीतरी चांगलं आहे आणि ते तुम्हाला इन्व्हेस्ट क तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी म्हणून तयार होतील ओके इन द युनायटेड स्टेट्स क्राऊड फंडिंग इज रिस्ट्रिक्टेड बाय रेग्युलेशन्स ऑन

these regulations आर सपोज टू प्रोटेक्ट unsophisticated or नॉन wealthy इन्व्हेस्टर्स फ्रॉम पुटिंग टू मच ऑफ their सेविंग्स ॲट रिस्क बिकॉज सो मेनी न्यू बिझनेसेस फेल their investors face फेस अ हाय रिस्क ऑफ their देअर प्रिन्सिपल ओके म्हणजे असं पण होऊ शकतं की पुढे जाऊन भविष्यामध्ये बिझनेस आहे ते फेल जाऊ शकतात त्यामुळे जास्तीत जास्तसुद्धा इन्व्हेस्टर करणं तुम्ही जी मागणी करता फंडिंगची रेस करण्याची आणि तुमच्या सुद्धा तुम्ही इन्व्हेस्ट करता तर ते रिस्की ठरू शकतं त्यामुळे सुरुवातीला जर तुमच्याकडे फंडचा प्रॉब्लेम असेल तर स्मॉल बिझनेस ओपन करायचा स्मॉल इन्व्हेस्टर्स इन्व्हेस्टरला सांगा तुम्ही पहिल्यांदा स्मॉल इन्व्हेस्ट करा आणि ज्या पद्धतीने बिझनेस ग्रो होईल त्या पद्धतीने तुम्ही अजून व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतं ओके okay? so, सो ह्याच्यासाठी म्हणून यू एसमध्ये रिस्ट्रिक्शन्स लागलेले होते ओके okay? लक्षात आलेले क्राउड फंडिंग क्राउड uh, फंडिंगचे टोटल uh, चार प्रकार आहे टाईप्स ऑफ क्राउड फंडिंग्स फोर टाईप्स ऑफ क्राउड फंडिंग दे दीज आर डोनेशन बेस्ड क्राउड फंडिंग रिवार्ड बेस्ड क्राउड फंडिंग त्याच्यानंतर आहे डेप्ट बेस्ड क्राऊड फंडिंग आणि इक्विटी बेस्ड क्राऊड फंडिंग ओके <coughs> हे तुम्हाला स्टडीला नाही आहे फक्त क्राऊड फंडिंग कॉन्सेप्ट जी आहे ती तुम्हाला महत्त्वाची आहे कळणं महत्त्वाचं आहे आणि त्या रिलेटेड तुम्हाला तुमचे एक्झाम्पल्स देऊन यू हॅव टू एक्सप्लेन युअर आन्सर तुमचं आन्सर जे आहे ते एक्झाम्पल देऊन तुम्हाला एक्सप्लेन करायला लागतं ओके फक्त तुमच्या माहितीसाठी आहे टाईप्स ऑफ क्राऊड फंडिंग देर आर फोर टाईप्स ऑफ चार फोर टाईप्स ऑफ क्राऊड फंडिंग फर्स्ट वन इज डोनेशन बेस्ड क्राऊड फंडिंग सेकंड वन इज रिवॉर्ड्स बेस्ड क्राऊड फंडिंग थर्ड इज डेप्ट बेस्ड क्राऊड फंडिंग अँड फोर्थ इज इक्विटी बेस्ड क्राऊड फंडिंग ओके सो एव्हरी वन आय हॅव टू क्लिअर द कॉन्सेप्ट ऑफ क्राऊड फंडिंग ओके नऊ वी शिफ्टेड टू द नेक्स्ट कॉन्सेप्ट दॅट इज वेंचर कॅपिटल ओके या स्लाइडमध्ये तुम्ही बघत असाल की सुरुवातीला एक छोटे बाऊल आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये झाड उगतं अजून मोठं आणि अजून मोठं होतं ओके सो व्हेंचर कॅपिटलची सण अशाच पद्धतीची कॉन्सेप्ट आहे ओके So let's discuss. Venture capital is financing that investors provide to startup companies and small businesses that are believed to have long term growth potential. Venture capital generally comes from well off investors, investment banks, and

अँड इनी अदर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन फंड ओके इट डज नॉट ऑलवेज टेक जस्ट अ मॉनिटरी फॉर्म म्हणजे कोणी पण कोणाकडून पण तुम्ही फक्त मॉनेटरी फॉर्मच्या स्वरूपातच व्हेंचर कॅपिटल रेज नाही करू शकत तर इट कॅन बी प्रोव्हायडेड इन द फॉर्म ऑफ टेक्निकल ऑर मॅनेजेरियल एक्सपर्टाईज ओके किंवा त्यांच्याकडे टेक्निकल मदत घेऊ शकता काही मॅनेजेरियल एक्सपर्टाईज काही लिडरशिप क्वालिटी त्यांची घेऊ हो शकता किंवा मोटिवेशनल घेऊ हो शकता ओके नॉट ओके सो नॉट ऑलवेज टेक जस्ट अ मॉनिटरी बट इट कॅन बी अ टेक्निकल अँड मॅनेजरियल एक्सपटायज ओके इन वेंचर कॅपिटल डील लार्ज ओनरशीप चंक्स ऑफ अ कंपनी आर क्रिएटेड अँड सोल्ड टू अ फ्यू इनवस्टर्स थ्रू इंडिपेंडंट लिमिटेड पार्टनरशिप्स दॅट आर एस्टॅब्लिश्ड बाय Venture capital firms. Sometimes these partnerships consist of a pool of several similar enterprises. One important difference between venture capital and other private equity deals, however, is that venture capital tends to focus on emerging companies seeking substantial funds for the first time.

ते देऊ शकतात तुम्ही कलेक्ट करू शकता वे थ्रू इंडिपेंडंट लिमिटेड पार्टनरशिप्स पार्टनरशिपमध्ये सुद्धा देऊ शकता ओके समटाईम्स दे पार्टनर्शिप okay? दी, दीज पार्टनर फॉर सेवरल सिमिलर एंटरप्राइजेस काही वेळेस हे इन्व्हेस्टर फक्त तुम्हाला नाही तर अजून दोन तीन एंटरप्राईजेसला दोन तीन बिझनेसेसला सुद्धा फंडिंग करतात ओके पण ते फंडिंग मते कधी फंडिंग करतात किंवा ते कधी तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतील तर त्यांना असं वाटेल की नाही बाबा या बिझनेसमध्ये काहीतरी पोटेन्शियल आहे ओके पुढे जाऊन काहीतरी तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे म्हणजे बिझनेस ग्रो होणार ग्रो झाला की ऑफकोर्स जे काही त्यांनी इन्व्हेस्ट केलेलं आहे त्याचे रिटर्न्ससुद्धा त्यांना मिळणार आहेत ओके सो आ, नीट विचारपूर्वक ते सुद्धा इन्व्हेस्ट करतात की भविष्यामध्ये हा बिझनेस जो आहे हा कसा स्टँड होणार okay? आहे ओके आणि त्या पद्धतीने तेवढे अमाऊंट जे आहे ते ॲज अ व्हेंचर कॅपिटल म्हणून ते इन्व्हेस्ट करतात ओके द मेजॉरिटी लुक टू इन्व्हेस्ट इन कंपनीज दॅट आर वेल मॅनेज हे वे सगळं मॅनेज केलेलं असतं हॅव अ फुल्ली डेव्हलप्ड बिझनेस प्लान सगळा प्लान जो आहे बिझनेस प्लान जो आहे हा रेडी असतो and are poised for substantial growth okay these investors are also likely to offer funding to ventures that are involved in the same or similar industries or business sectors with which they are familiar अशा मध्य इन्वेस्ट कर का करता कि जेतना फैमिलियर है तहती है कि हा बिजनेस का है कसा है पुढे जाऊन त्यां त्याचा किती इम्पॅक्ट कसा होणार आहे ओके okay? प्रॉफिटेबल होणार आहे का बंद करावी लागणार आहे फर्म ओके okay, सर सो so असा विचार करूनच इन्व्हेस्टर्स जे आहेत ते वेंचर कॅपिटल इन्व्हेस्ट करतात ओके इफ दे हॅवंट ॲक्च्युअली वर्क इन दॅट फील्ड सर ते Uh, कुठली वेगळी कंपनी असेल आणि त्या कंपनीमध्ये त्यांनी काम केले नस फॉर एक्झाम्पल ऑटोमोबाईल ऑटोमोबाईल आहे आणि इकडे कंप्ली कंप्लिटली त्यांचं फोकस जो आहे तो टेक्स्टाईलला असेल तर त्यांना काय माहिती की ऑटोमोबाईलमध्ये कशा पद्धतीनं चालतं कसं मार्केट आहे आणि कितीपर्यंत त्यांची ग्रोथ होऊ शकेल ओके okay? सो so, जर त्यांनी त्या फील्डमध्ये वर्क केलं नस नसेल तर ते त्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करणार नाही लक्षात आलं इफ दे डोंट हॅव इफ दे हॅवंट ॲक्च्युली वर्क इन दॅट फील्ड दे मैट हॅव हॅड अकॅडॅमिक ट्रेनिंग इन इट अनदर कॉमन ऑकरन्स अमंग एन्जल इन्व्हेस्टर इज को इन्व्हेस्टिंग वेअर वन इन्व्हेस्टर फंड्स अ वेंचर अलँग साईड अ ट्रस्टेड फ्रेंड्स और असोसिएट ओके सो so, मी फक्त तुम्हाला थोडक्यामध्ये सांगते व्हेंचर कॅपिटलची प्रोसेस ही डिटेलमध्ये नाही आहे हे फक्त तुम्हाला व्हेंचर कॅपिटल म्हणजे काय आणि व्हेंचर कॅपिटलमध्ये इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने केली जाते आणि त्याची स्टार्टअप प्रोसिजर कशा पद्धतीची असते ओके okay? सो so, व्हेंचर कॅपिटलची प्रोसेस द फर्स्ट स्टेप फॉर एनी बिझनेस लुकिंग फॉर वेचर वेंचर कैपिटल इज टू सबमिट अ बिजनेस प्लां सगत पैया क्या करा लगता बिजनेस प्लान जो है तो सबमिट करा लगता आइडर टू अ वर्किंग कैपिटल फॉर्म ऑर टू एंड अदर इन्वेस्टर्स ओके इफ इंटरेस्टेड इन द प्रपोजल जर तंटरेस्टेड द फर्म ऑर द इन्वेस्टर मस्ट देन परफॉर्म ड्यू डिलीजेंस विच इन्क्लूड्स

त्यांचे प्रोडक्ट्स कुठले कुठले ते मॅन्युफॅक्चर करणार आहेत मॅनेजमेंट कशा पद्धतीची आहे त्याची हिस्ट्री कशा पद्धतीची आहे म्हणजे अगोदरपासनं ते आत्तापर्यंत कशा पद्धतीने आहे का आधी आधीच कंपनी होती आणि आता एकदम त्यांना वरती यायचं आहे म्हणून ते फंडिंग मागत आहेत ओके तर तसं नसावं आणि अजून काही थिंग्स असतील तर त्यासुद्धा कंपनी जी आहे इन्व्हेस्टर्स जे आहेत ते स्टडी करतात आणि मगच इन्व्हेस्ट करायचं का नाही करायचं ते ठरवतात ओके सो फर्स्ट स्टेप काय आहे टू सबमिट अ बिझनेस प्लॅन त्या बिझनेस प्लॅनमध्ये सगळं तुमचं बिझनेसचं प्रॉडक्ट कुठले आहेत त्याच्यानंतर मॅनेजमेंट कशी आहे Uh, त्याच्यानंतर बिझनेस मॉडेल्स कुठले कुठले आहेत मशिनरी असेल त्याच्यामध्ये तर मशिनरी कुठून आणलेली किती वर्षाची आहे वॉरंटी काय वगैरे 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 सगळं बिझनेस प्लानमध्ये इन्क्लूड असतं ओके सिन्स व्हेंचर कॅपिटल टेन्स टू इन्वेस्ट आरचर अमाऊंट्स इन फ्युअर कंपनीज दिस बॅकग्राऊंड रिसर्च इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मेनी वेंचर कॅपिटल प्रोफेशनल्स हॅव हॅड प्रायर इन्व्हेस्टमेंट एक्सपिरियन्स ऑफन ॲज इक्विटी रिसर्च ॲनालिटिक्स आदर्स हॅव मास्टर इन बिझनेस ॲडमिनिस् ॲडमिनिस्ट्रेशन डिग्रीज म्हणजे जिथे व्हेंचर कॅपिटल तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे त्या व्हेंचर कॅपिटलिस्ट कंपनीमध्ये वेगळेवेगळे मास्टर्स असतात ओके एक्सपिरियन्स्ड इन्व्हेजर्स असतात कि बिजनेस एडमिनिस्ट्रेशन में मास्टर है कोई इक्विटी रिसर्च एनालिटिक्स है ओके अगड़े आता है वेंचर कैपिटल प्रोफेशनल्स ऑल्सो टेन टू कॉन्सेंट्रेट इन अ पर्टिकुलर इंडस्ट्री अ वेंचर कैपिटलिस्ट दैट स्पेसिफ स्पेसलाइजेस इन हेल्थ केयर फॉर एग्जाम्पल मे हैव है प्रायर एक्सपीरियंस एज अथकेर इंडस्ट्री एनालिटिक्स ओके So, once due diligence has been completed, the firm or the investor will pledge an investment of capital in exchange for equity in the company. That is over equity, okay. exchange killer. These funds may be provided all at once. the one time as funds, say they But more typically, the capital is provided in rounds. The firm or investor...

कंपनी जिच जिथे व्हेंचर कॅपिटल लावलेलं आहे इन्व्हेस्ट केलेलं आहे त्याचा प्रोग्रेस कसा आहे ते सुद्धा बघतील ओके सो हे विंटर व्हे व्हेंचर कॅपिटलची प्रोसेस आहे ओके द इन्व्हेस्टर एक्झिस्ट द कंपनी आफ्टर पिरियड ऑफ टाईम टिपिकली फोर टू सिक्स इयर्स आफ्टर द इनिशियल इन्व्हेस्टमेंट पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट केल्यावर त्याचा जनरली फोर टू सिक्स इयर्समध्ये बिझनेस सेटअप छान झालेला असतो बाय इनिशिएटिंग a मोर्चर acquisition ऑर इनिशियल पब्लिक ऑफरिंग ओके सो अशा पद्धतीची ही वेंचर कॅपिटलची प्रोसेस असते पहिल्यांदा बिझनेस प्लान सबमिट करायचा असतो हा बिझनेस प्लान पूर्ण एक्सपर्टाईजकडून स्टडी केला जातो आणि त्या स्टडीमधून किती इन्व्हेस्ट करायचं फ्युचरमध्ये त्यांना किती ग्रोथ होईल मग पुढे अजून चार ते पाच वर्षानंतर अजून किती फंडिंग करायचं हे सगळ्याचा विचार केला जातो ओके okay? सो so पहिलं काय बिझनेस प्लॅन सबमिट करायचं पण बिझनेस प्लॅन सबमिट करण्या अगोदर काय करायला लागतं ला ज्यांना कोणाला वेंचर कॅपिटल पाहिजे आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे की आयडिया जनरेट व्हावं लागतं आयडिया जनरेशन ओके okay? त्याच्यानंतर स्टार्टअप करायला लागते कंपनी ओके स्टार्टअपनंतर कशा पद्धतीने ती चालू होणार आहे कंपनी रॅम्प कशा पद्धतीने करणार आहे ती आणि जर एक्झिट व्हायचं असेल तर त्याच्यामध्ये या एक्झिट रोलमध्ये कशा पद्धतीचं पॉसिबल आहे किंवा त्यांचा जो काही भाग आहे ड्यूज आहे ते कशा पद्धतीने द्यायचे असतात हे सगळं या फंडिंग प्रोसेसमध्ये जनरेट व्हावं लागतं या पद्धतीनेच जावं लागतं ओके सो वेंचर कॅपिटल हे पण एक चांगली फंडिंग स्कीम आहे किंवा प्रोसेस आहे असं म्हणू शकू आपण आणि त्याच्यामुळे काय होतं की जे असे इन्व्हे असे असे स्टार्टअप्स कंपनी असतात की त्यांना बाबा फंडिंगची खूप नितांत ता आवश्यकता आहे त्यांचे बिझनेस मॉडेल खूप छान आहे त्यांचे प्लान्स खूप छान आहेत त्यांचे वर्कआउट्स खूप चांगले आहेत आणि भविष्यामध्ये जाऊन त्यांना खूप मोठा फायदा पण होणार आहे प्रॉफिट्स पण होणार आहे ग्रोथ पण होणार आहे कंपनीची अशांनी वेंचर कॅपिटलचा पर्याय निवडायला हरकत नाही ओके अँड दॅट्स ऑल फॉर दिस व्हिडिओ Uh, if you have any problem about uh, venture capital and uh, crowdfunding, so you can message me. I will definitely get back to you. Okay. In the next video, we discuss the another two concept of the dynamic new trend in entrepreneurship and that is co-working spaces. Okay. Co-working spaces and boot camps. को वर्किंग स्पेसिज एंड बुट कैम्प्स एंड बिजनेस लैब्स ओके प्रकार से अपन अजन दोन पूछा वीडियो लेक्चर लेक्चरमे अजुन दोन नवीन ट्रेन्ड डिस्कस करना ओके सो आई होप ऑल ऑल ऑफ यू द कॉन्सेप्ट ऑफ क्राउड फंडिंग एंड वेंचर कैपिटल ओके सो we will be meet in my next video lecture with a new concept that is co-working space boot camps and business labs okay so till then take care thank you